आठव्या वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी एक व्हिडिओ सादर करते. ह्या व्हिडिओंमध्ये आम्ही मूलभूत संकल्पना आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे ऑनलाईन क्लासेस पण चालू आहेत, जर आवडल्यास जॉईन करायला हरकत नाही. या ठिकाणी वर्ग आठवा कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स या टॉपिकखाली आज आपण बघणार आहोत. परिमेय संख्यांची तुलना, कंपॅरिझन म्हणजे तुलना. आता तुलना करत असताना आपण जेव्हा तुलना करतो तेव्हा एकतर पेक्षा लहान, एकतर पेक्षा मोठे, एकतर इक्वल, म्हणजेच पेक्षा लहानसाठी हे गणिती संकल्पना, गणिती चिन्ह आपण वापरतो, साईन वापरतो. पेक्षा लहान स्मॉलर दॅन, पेक्षा मोठे ग्रेटर दॅन, आणि समान म्हणजे इक्वल टू. आता थोडीशी एक आयडिया किंवा एक डोक्यात ठेवण्यासाठी, आपल्याला समजण्यासाठी आपण असं लक्षात ठेवायचं, जर पहिला नंबर लहान असेल तर आपण हे साईन वापरूया, पहिला नंबर मोठा असेल तर आपण हे साईन वापरूया, आणि दोन्ही नंबर आपल्याला सारखेच दिसत असतील तर आपण इक्वल साईन वापरूया. पहिला नंबर लहान असेल स्मॉलर दॅन, पहिला नंबर मोठा असेल ग्रेटर दॅन, आणि दोन्ही नंबर इक्वल असतील इक्वल टू, हे साईन आपल्या ओळखीचं आहे. आणि म्हणून आता आपल्याला या ठिकाणी ही एक जोडी दिलेली आहे, ही एक जोडी दिलेली आहे आणि ही एक जोडी दिलेली आहे. त्या तीन जोड्यांमधून आपल्याला तीनही चिन्ह पडताळून बघता येतील, व्हेरीफाय करून बघता येतील. आता आपल्याला हा अपूर्णांक जो दिलेला आहे 5/4 and 2/3 ह्यामध्ये कोणता लहान आहे हे एक्सप्लेन करून सांगा असं दिल्यास, आता आपण बुकमध्ये दिलेल्या, टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या पद्धतीनेच सॉल्व्ह करून बघणार आहोत. काय करायचं, पहिला अपूर्णांक लिहायचा आणि दुसऱ्याच्या छेदानी म्हणजेच डिनोमिनेटरने दोनही बाजूला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे न्युमरेटरला सुद्धा आणि डिनोमिनेटरला सुद्धा. आपल्याला त्यानंतर हा दुसरा अपूर्णांक आधी हे सोडवून घेऊया, 5 3 15 आणि 4 3 12, 4 3 12, 5 3 15. आता दुसरा अपूर्णांक लिहूया 2/3. आता काय करायचं, पहिल्याच्या डिनोमिनेटरनी दोन्ही बाजूला पुन्हा मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच गुणायचं. 2 4 8, 2 4 8, 3 4 12. हे का असं करून घ्यायचं की डिनोमिनेटर इक्वल आले की आपल्याला न्युमरेटरच्या आकारावरून, संख्येवरून लहान की मोठ हे कळू शकतं. आणि म्हणून आता आपल्याला 15 मोठे आहे, 15 मोठे आहे आणि 8 हे लहान आहे हे बघितल्याबरोबरच आपल्याला कळतं. आणि म्हणून मग आपल्याला ते लिहिणं सोपं जातं. म्हणून पहिला अपूर्णांक आपला जो आलेला आहे हे आधी हे लिहून घेऊया आपण, 15/12 आणि 8/12. आता आपल्याला कुठलं मोठं दिसतं, पहिला मोठा दिसतो. मग पहिला मोठा दिसला तर आपल्याला साईन वापरायचं आहे दोन नंबरचं, पेक्षा मोठे, याच्यापेक्षा हे मोठे आहे. म्हणून आपण तसं त्याच क्रमाने लिहिणार, 5/4 > 2/3. हे झालं, पॉझिटिव्ह नंबर असेल तर आपल्याला ओळखणं सोपं जातं, कारण पॉझिटिव्ह नंबरमध्ये आपल्याला तेवढासा शंका डोक्यामध्ये येत नाही. आता निगेटिव्ह नंबर असताना काय करायचं, करायचं तेच, पण कसं ओळखायचं बघा. पहिले हा नंबर लिहून द्यायचं, प्रोसिजर कम्प्लीट हीच करायची, -7/9 चिन्ह विसरायचं नाही, केव्हाही चिन्ह विसरू नका, -7/9. आता वरती सुद्धा या 5 ने मल्टिप्लाय करायचं आणि खाली सुद्धा 5 ने मल्टिप्लाय करायचं, चिन्ह विसरायचं नाही. 7 5 = 35, -5 = 35, 9 5 = 45, 9 5 = 45. आता पुन्हा दुसरा अपूर्णांक लिहून घ्यायचा, 4/5, याला या 9 ने मल्टिप्लाय करायचं, इंटू नाईन, 4 9 = 36, 5 9 = 45. आता आपल्याला साधं बघितल्यावर पुन्हा लक्षात येतं की कधीही
पॉजिटिव नंबर हा निगेटिव नंबर पेक्षा मोठाच असतो आणि म्हणून पहिला अपूर्णांक आपला काय आहे लहान आहे। आता पहिला अपूर्णांक लहान असेल तर आपलं हे साइन वापरायचं आहे पेक्षा लहान कशापेक्षा या 36/45 पेक्षा। म्हणजेच याच दिलेलाच क्वेश्चन आपल्याला पुन्हा लिहायचा -7/9 पेक्षा लहान 4/5 या पद्धतीने पेक्षा लहान पेक्षा मोठे ह्या दोन गोष्टी पडताळून बघितल्यानंतर इक्वल आहे का हे बघत असताना जे दोन अपूर्णांक आपल्याला दिलेले असतील फ्रॅक्शन दिलेले असतील त्याचं छोटं रूप होतं का हे बघून घ्यायचं म्हणजे आपल्याला सोपं जातो। आता हा 12/16 दिलेला आहे 12/16 दिलेला आहे दोनही इव्हन नंबर आहे तेव्हा याला संक्षिप्त रूप देता येतं। 4 टेबलमध्ये दोन्ही नंबर आहे म्हणून आपण डिवाइडेड बाय 4 करू। का करतोय असं कारण हा याचं सिम्पलेस्ट फॉर्म होऊ शकतं म्हणून। आता सिम्पलेस्ट फॉर्म केल्यानंतर 4 3 झा आणि 4 4 झा म्हणजे 3/4 आले हे इथे लिहा 3/4 आलेले आणि पुढे दिलेले पण इथे लिहा म्हणजेच हे दोन्ही काय आहे इक्वल आहे। म्हणजे इक्वल पेक्षा लहान पेक्षा मोठे स्मॉलर दॅन ग्रेटर दॅन अँड इक्वल टू याचं या पद्धतीने कंपॅरिझन आपल्याला परीक्षेमध्ये करायचं असतं। धन्यवाद।